दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी जर आज जर पाहिलं तर महिला या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत आहात, अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी महिलांना कुठंतरी प्रोटेक्शन मिळणं किंवा कुठंतरी त्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आयरणीवर आलेला आहे याच्यावर कुठंतरी माहिती का निर्बंध म्हणजे कुठंतरी कुठं तडजोड होती किंवा महिलांना सिक्युरिटी मिळणे खूप गरजेचे आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा सांगाल की महिला आयोगाने खूप सक्रियपणे पाऊल उचलता अशा काळाची गरज आहे. त्यासाठी स्थानिक लेवलला ज्या काही कमिटी असतात ज्या काही नियम असतात सगळी सगळ्यांनी काय आहे घेऊन काम करतात. पण अनेक प्रश्न महिला समुपदेशनासाठी माझ्याकडे घेऊन येतात. पण मला आज जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने एकच सांगावंसं वाटतं माझ्या सगळ्या जिजाऊंच्या लेकींना की आपण अन्याय अत्याचार झाल्यानंतर त्याला वाचा फोडण्यासाठी पोलीस स्टेशन गाठतो किंवा महिला आयोगाकडे जातो किंवा एखाद्या काउन्सिलरकडे जातो. पण यापूर्वी सगळ्या महिलांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करणे खूप गरजेचं आहे आणि याचबरोबर त्यांनी स्वतः कटिबद्ध राहणे, आपले जे काही निर्णय आहे आपले जे काही इच्छा आकांक्षा आहे ते आपल्या ठाम असणं त्याच्याशी खूप गरजेचं आहे. आणि याच जर पावलावर पाऊल आपण टाकत गेलो किंवा या जर निश्चय जर आपला सांगात बनलेली असेल तर मला नाही वाटत की फारसं या गोष्टीला कुठली महिला बळी पडेल. त्यामुळे महिलांनी आज आत्मपरीक्षण करणे ही खूप काळाची गरज आहे. आणि विशेष म्हणजे महिला ही महिलाची शत्रू असे म्हटलं जातं काय सांगते बरोबर आहे. आजच्या दृष्टीने जर विचार करतात मी मला काउन्सिलर म्हणला तर मी हे याला जोरा देते की बरोबर आहे महिला या महिलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्येच आज म्हणजे दुश्मन मानल्या जातात. हा दुश्मन शब्द तसा खूप मोठा आहे पण खरं आहे की आज जर पाहिलं तर बरेचसे पुरुष बांधव हे महिलांना पाठिंबा देतात सर्व क्षेत्रामध्ये. मात्र महिलांमध्ये काहीतरी आपापसामध्ये काही गोष्टीमध्ये ह्या तडजोड करत नाही ही एक खेदाची गोष्ट आहे. आणि याचा महिलांनी खरंच खूप विचार करणे गरजेचं आहे. महिलांनी ह्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. महिला जर महिलांच्या पाठीशी जर उभा राहिल्या तर समाजामध्ये नाही तर देशामध्ये परिवर्तन होऊ शकते हे ठामपणे सांगू इच्छिते. त्यामुळे महिलांनी खरंच आत्म शासकीय यंत्रणा जागी होणं म्हणजे काय त्यांच्या पण ज्यावेळेस तक्रार देईल त्याच वेळेस ते जागे होतात ना, हे साहजिक आहे. पण ज्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास होतो त्यावेळेस महिला कुठंतरी ह्या याला म्हणजे खतपाणी करतात. मला असं म्हणजे सगळ्याच महिलांशी असं बोलायचं नाही पण आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. जर सुरुवातीलाच आपल्याला एखाद्या गोष्टीचा जर त्रास होत असेल कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये तर त्याच वेळेस त्याला जर वाचा फोडली तर मला नाही वाटत हे प्रकारे वेळेस जागे होणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शहाजी राजे हे स्वराज्याचे संकल्पक होते. माँसाहेब जिजाऊ हा स्वराज्याच्या प्रेरणा स्थळ होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष स्वराज्याची निर्मिती केली. आज छत्रपती संभाजी राजेंनी स्वराज्याचं रक्षण केलं असा इतिहास आपल्या महाराष्ट्राच्या पावन मातीला लाभलेला आहे, या देशाला लाभलेला आहे. आज जर आपण बीडमध्ये पाहिलं तर जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने सर्व सार्वजनिक उपक्रम जे लोकांच्या प्रश्नांशी निगडीत आहेत मग ते आरोग्य शिबिर असेल वेगवेगळ्या स्पर्धा असतील किंवा इतर सगळं सांस्कृतिक कार्यक्रम असतील याची जी रेंजल आहे तो इतिहास आहे. आणि मला वाटतं आत्ताचे जे पावले आहेत त्या इतिहासाची जपण चांगल्या प्रकारे देवावळून करत आहे याचा मला एक जिजाऊची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊची जयंती आहे. या जयंतीनिमित्त ज्या 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या काळामध्ये महिला सुरक्षित होत्या त्यावेळी आज त्यावेळी महिलावर अन्याय अत्याचार त्यावेळी झाला होता. राज्याच्या पाटलांनी आता महिलेवर अन्याय अत्याचार केला होता त्यावेळी त्यांचे भर चौकात पाय कलम केले होते, त्याची पाठीची रद्द केली होती आणि त्यांना भर चौकात फाशी दिली होती. अशा या राजाच्या पाटलाचा हे आदर्श घेऊन आजच्या लोकांनी चाललं पाहिजे. आज जिजाऊची जयंती मानतो आजच्या
महिला रुपालीताई चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा या कार्यामध्ये आयोगाने अन्य अत्याचार पीडित मुलीवर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. Jayanti, 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 Jayanti,